आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. 24 विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय, या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं, एवढं सांगतो. अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, त्यामुळे कुठल्याही समाजाला दुखावून चालणार नाही, सगळी शक्ती घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. छगन भुजबळांचं मेळाव्यात वक्तव्य. स्वप्न आहे अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय. पाय घसरला पडला तर उभं राहता येईल, पण आपली जीभ घसरली तर उभं राहणं कठीण होत. शांततेनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम तुम्ही कराल तर विजय हा निश्चितपणे तुमचा आहे. जरा कळसोसा सारखा मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला. बघितलं बाबा, तो जरा दमाने घ्या, जरा कळसोसा. इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री असं करू नका. निवडणूक लढवणार नाही स्पष्ट केलंय, कार्यकर्त्यांना कोणतंही भावनिक आवाहन केलं नाही, शरद पवारांचं विधान. शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य. निवडणुकीला उभं राहणार नाही, बारामतीचे लोक सहाणे आहेत, समजदार आहेत, वर्षानुवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. चिन्ह फक्त मर्यादित काळासाठीच उपयुक्त, सुप्रीम कोर्ट योग्य निकाल देईल, पुण्यातील मेळाव्यात शरद पवारांची प्रतिक्रिया. काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीने पक्ष फोडले पण चोरले नाही, मंदिर उभारताय पण घरं पेटवणं बंद करा, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण काँग्रेस राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील, पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेने अथवा राष्ट्रवादीने पक्ष संपवण्याचा कोणी प्राप्त नाही केलं, कोणी विचार नाही केला. अजित पवार राज्यसभा लोकसभेलाही घरातीलच उमेदवार देण्याच्या तयारीत, रोहित पवारांचा दावा. अजित पवार बारामतीत बदललेले पाहायला मिळाले, रोहित पवारांचं वक्तव्य. कदाचित लोकसभेला घरातल्याच एका व्यक्तीला संधी देतील, राज्यसभा सुद्धा घरातल्या एखाद्या व्यक्तीला देतील, तो त्यांचा निर्णय, पण त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून इथं.